रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण. रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण. मातीतून मी आले वरती मातीचे मम अवघे जीवन. मातीचे मम अवघे जीवन. याच मातीचं जेव्हा सुंदर असं शिल्प बनतं तेव्हा माणसाला आकर्षित करायला वेळ लागत नाही. अशी कला अंगी असणं ही दैवी देणगीच म्हणावी लागेल. अशीच दैवी देणगी लाभलेले एक नामवंत व्यक्तिमत्व कलाकार शिल्पकार बी आर खेडकर. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राच्या मातीचे सुपुत्र बी आर खेडकर. गेली 55 वर्ष आपल्या शिल्पकलेनं कलाक्षेत्रात त्याचप्रमाणे चित्रपट क्षेत्रातही सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य ते गाजवत आहेत. नुकतीच वयाची 85 वर्ष पूर्ण करून अप्पासाहेब उर्फ बी आर खेडकर यांनी 86 वर्षात पदार्पण केलं. अप्पासाहेब जसे शिल्पकलेत रमतात तितकंच त्यांचं व्यक्तिमत्वही उमदं आहे. वयाप्रमाणेच त्यांचं काम त्यांची कला खुलतीये. कुठेही थकवा, नाराजी, कंटाळा अशा गोष्टींचा मागमूसही दिसत नाहीये. आपल्या कुटुंबियांमध्येही ते तितक्याच जिव्हाळ्यानं आपुलकीनं वावरतात आणि रमतातही. अप्पासाहेबांच्या मते त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच त्यांचं काम. आज प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले अप्पासाहेब यांना आपल्या कलेविषयी तिळमात्रही गर्व नाहीये. एक नम्र कला उपासक त्यांच्या रूपानं महाराष्ट्राच्या मातीला मिळाला आहे. त्यांना आठवतं ते त्यांचं बालपण. एका कुंभार कुटुंबामध्ये ते जन्मले. त्यांचं बालपण अतिशय गरिबीत गेलं. केवळ मातीच्या विटा आणि भांडी बनवण्याऐवजी त्यांचा कल वेगळं काहीतरी बनवण्याकडे होता. त्यांच्या याच वेगळ्या विचारामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि एका महान कलाकाराची त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण शालेय शिक्षण न घेताही मूर्त स्वरूपात आली. मी वयाच्या 7 वर्षापासून विटाच्या भट्टीवरती काम केलं. तिथे काबार कष्ट केलं. पुरा तासातून काम केलं. कचरा टोकं घेतला भट्टी भाटण्याकरता. त्यानंतर मला त्या कचऱ्यातून चित्र दिसली आणि मला स्फूर्ती आली की आपण काहीतरी चित्रकला करायला पाहिजे. म्हणून मी रोज माती घ्यायची आणि चित्रकलेत बसलो. त्यानंतर मी शाळेत जाऊ लागलो. तर माझा दुसरीपर्यंत होतो आणि नवा पूल आहे तिथं मी जाऊन चित्ताच्या मूर्ती करत आणि शाळेत गई जातात. तेव्हा त्या हेडमास्तरने सांगितलं आमच्या दादांना की तुमचा भाऊ पड्डू शाळेत एक टाईम एक महिना गई जातात. तेव्हा तेव्हा आमच्या दादांनी मला वरती टाकलं आता हे करून आणि वरती टाकल्यानंतर खाली पायाली पट्ट्या मारायचे. तर त्यावेळी मला चांगलं बंडू तू शिक तुझं चांगलं होईल. परंतु मला हे कलेची आवड असल्यामुळे मी शिक्षकाकडे दुर्लक्ष झालं. त्याचा पश्चाताप मला आता होत्या. त्यानंतर काय झालं तर प्रभात कंपनी फिल्म त्याचा मी जाऊ लागलो. परंतु नोकरीच्या दृष्टीने मला कुठे आत घेतलं नाही. एके वेळी त्या एका माणसाने मला विचारलं तू आता कर ते साहेब बाबा फत्तेलाल हा डायरेक्टर त्यांना तू भेट. त्यावेळी मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मला विचारलं तुला काय पाहिजे. मला काम पाहिजे आणि मला आता जर चित्र येतात. पण त्यांनी काय सांगितलं तू काम मिळेल पण तुला बिन पगारी तुला काम कर पगार मिळणार नाही. तर मी विचार केला दादांचा विचार केला
दादा म्हणले काय हरकत नाही, कसं आपण करू। मग मी त्याचा 10 महिने काम घेतलं। 1937-38 साली बालजी पेंढारकर यांची कंपनी पुण्यामध्ये आली, अरुण कंपनी। त्यावेळी मी त्याचा कामाकरता गेलो। प्रभावमध्ये एक तत्व होतं आणि तेल पदार्थ, ते होतं अर्ध नंगड बाईचं। ते डॉलरसमोर आणलं आणि ते मॉडेल मी 10-12 इंचापर्यंत केलं आणि ती मूर्ती पाहून बाबा इतकं काय चिडले, लाल झाले। तो वशा नावाचा मुलगा होतो, त्याला म्हणले वशा वशा इकडे, हे घराडीचं चित्र कोणी ठरलं काढ, अवजा अवजा काढ। बाबा तो अत्यंत लाडका, पण तरुण चेहरा, बाबा एक मुलगा आहे, गरीब आहे, त्याने हे चित्र केले आणि त्याचा आपल्या कंपनीत काम पाहिजे आता का? बा बोलो बोलो। मी आत गेलो, मता केला, काय रे बने तू केलं का चित्र? हो मी केलं आता, बरोबर ला का काबा लाग। त्यानंतर WJ Ahmed चारीवार कंपनी, ते चक्कर रोड रोडला होती, तिथं मी गेलो पाहिलं। त्याप्रमाणे मी आता एक चेहरा केला, तो त्यांना दाखवला, त्याला तो आवडला। ठीक आहे, मला तुमचं काम आवडलं आहे, तुम्हाला 80 रुपये पगार मिळेल। इथं त्यावेळी 40 मिळायचा, तो डबल मला 80 रुपये मिळाला। तर मी काम सोडलं आणि शालेमार पिक्चरमध्ये कमाला लावलं। आजपर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महान व्यक्तींची शिल्प साकारली। अनेक विद्यापीठांमध्ये, शहरांमध्येही त्यांनी बनवलेल्या शिल्पांनी बघणाऱ्यांचे डोळे दिपून जातात। पण त्यांच्या कामाला जगभर प्रसिद्धी मिळवून देणारी शिल्पकृती मोगले आजम या सिनेमाद्वारे रसिकांसमोर आली। केवळ शिल्पच नव्हे तर सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला हिच्या चेहऱ्याचा हुबेहूब मुखवटाही त्यांनी या चित्रपटासाठी बनवला। आमचे डायरेक्टर म्हणजे सज्जद कादरी हे बंबईला होते। मग 1 वर्षाचे गॅप नंतर त्यांना मोगले आजम पिक्चर मिळाला। मोगले आजमच्या 33 वर्षाचे डिझाईन पुतळे जे काय बारकावे ऐतिहासिक होते ते इथे करणारा कोण नाही आहे। तर कोण असेल तर खेडकर। आपण पुण्यामध्ये त्यांना मी काम पाहिलेलं आहे आणि त्यांना इथं घेऊन येत। 1952 साली माझा पगार 300 होता। तर माझ्या हाताखाली त्या आम्हाला 30 ते 40 लोक कमावत। जे नाईट काम करायचं मी कधी कंटाळ केलेलं आहे। काम आणि मी त्यांचं काम, माझी कोटी कधी मी माझ्या हातून झाली नाही। त्यावेळी गाण्याचा शॉर्ट होतो, तर मला त्याने सांगितलं खेळकर मला एक मधुबाता उभय ओप चेहरा करून पाहिजे। म्हणणं मला 1-5 मिनटं मधुबाला माझ्यासोबत बसायला पाहिजे, मला जे काय बारकावे असतात ते मला करता येईल। ठीक आहे म्हणे, लगेच त्याला दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन ते तयार झाली। 5-10 मिनटं बसली, 10 मिनटात मी तिचा चेहरा मला जे बारकावे हवे होते ते मी घ्यायचे आणि मधुबाला चाचू म्हणजे चेहरा बरोबर उभं झाला, मनाय बरं वाटलं आणि मधुबाला ते पाहून म्हणाले आपले ते चाचू इतका बहुत खुरत बना है, तो मेरे से अच्छा बना है, बहुत आनंद हो गया मुझे, मुझे तने बहुत कौतुक केलं, आभार मानले। आजवर भारत सरकारचा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे, ज्ञानी झेल सिंग, शरद पवार, सुशील कुमार शिंदे अशा दिग्गज मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे। 1958 साली मला काय असेंब्लीने सांगितलं एक आपल्याला मोठं मुरल करत ॲडव्हर्टाईज करतं, म्हणजे किती मोठं तर 12x24 फूट म्हणजे एवढं मोठं। आणि त्याप्रमाणे मी मुरल तयार केलं। दिलीप पवारचे छेद फक्त चेहरा 6 फूट, पृथ्वीराजचा चेहरा 6 फूट,
एकंदर असं 12x24 मुरळ माझ्यापासून तयार झालं आणि जर लोकांनी पाहिलं की इतकं सुंदर आहे की लायकीले वगैरे एकदम करेक्ट ते लावायचं कुठं मराठा बंदीच. या महान कलाकाराला त्याची कला स्वतःपुरती सीमित न ठेवता त्याचा प्रसार करायचा आहे. आज त्यांच्या कलेचा वारसा त्यांची कन्या सीमा खेडकर शिर्के ही पुढे चालवत आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा या काव्याप्रमाणे वडिलांनाच गुरु करून त्यांच्याकडून बारकावे शिकून घेत सीमा शिर्के शिल्पकलेत अधिकाधिक प्रगल्भ बनत आहेत. आप्पासाहेबांचं मला पहिल्यापासूनच खूपच म्हणजे आदर आहे, प्रेम आहे आणि मी त्यांची पहिल्यापासून खूप म्हणजे अगदी जवळून त्यांना बघत आलेली आहे. त्यांची कला अगदी लहान असल्यापासून म्हणजे गणपती रंगवायला आम्ही जेव्हा जायचो ना आम्ही अगदी लहान होते तेव्हा आसनांची वगैरे मी अगदी करायचे पेंटिंग वगैरे. तेव्हापासून मला खूप इतकी आवड व्हायला लागली शिल्पकलेमध्ये. मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर म्हटलं की आपण जी डी आर्ट हा म्हणजे स्कल्पचरचा डिप्लोमा करण्यापेक्षा आपण जर पेंटिंगचा डिप्लोमा केला तर जास्त योग्य होईल. मग पेंटिंगचा मी डिप्लोमा केला आणि घरचं वडिलांचंच एवढं मोठं आपल्याला आहे म्हणजे कॉलेजचं मार्गदर्शन आपल्याला सगळं शिक्षणाचं. तर म्हटलं मग मी माझा हळूहळू ओढ मग वडिलांच्या इकडे वळला म्हणजे बॉम्बे आर्ट सोसायटीला वगैरे माझे लागलेली आहेत स्कल्पचर वगैरे. आजवर खेळत दगडच आलो त्या मातीतून, आजवर खेळत दगडच आलो त्या मातीतून, ती मातीच झाली मैत्रीण माझी, ती मातीच झाली मैत्रीण माझी, दिला आकार त्या मातीला एका सुंदर चित्राप्रमाणे, दिला आकार त्या मातीला एका सुंदर चित्राप्रमाणे, तिने आकार दिला मजला एका चरित्राप्रमाणे, तिने आकार दिला मजला एका चरित्राप्रमाणे. शेवटी ती सुंदर मातीच राहील माझ्या संगती, शेवटी ती प्रिय मातीच राहील माझ्या संगती. अशा प्रकारे शिल्पकलेत नैपुण्य संपादन केलेले गेली 5 दशकांहून अधिक साधना केलेले साधक म्हणजेच बी आर खेडकर. त्यांची कला पूर्ण चंद्राचं स्वरूप प्राप्त करो हीच इच्छा. Thank you.